राज्यातील बरीचशी लोकसंख्या माशांवर अवलंबून आहे, त्यामुळे समुद्री जीव शाश्वत ठेवण्याची गरज असल्याचं राज्याचे उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा म्हणाले. नारळी पौर्णिमेनिमित्त मत्स्य व्यवसाय संचालनालयातर्फे गोवा फिश ट्रेल या माहिती पुस्तिकेच्या अनावरण सोहळ्यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले, पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी मासे पोसणं महत्वाचं असून समुद्र प्रदूषण रोखण्याची खबरदारीही घ्यावी. मच्छीमारांच्या सुरक्षेवर यावेळी मत्स्योद्योग मंत्री आवर्तानो फुर्तादो यांनी भाष्य केलं. गोवा फिश ट्रेल ही मत्स्योद्योग विभागाची तिसरी आवृत्ती असून यात विभागाची माहिती, कामगिरी व सांख्यिकी माहितीचा आढावा असल्याचं खात्याच्या संचालिका डॉ शर्मिला मॉन्तेरो यांनी सांगितलं. यावेळी राज्य समुद्रातील विविध मासे व इतर जीवसृष्टींची माहिती देण्यात आली. On the day of Nagri Purnima, we have taken this opportunity once again to release the Goan fish trails. This small book, as we have just introduced, that it is an effort towards compilation of all the work achieved by the department last year, and also what we are going to do in the near future. I was very, very happy to see this book, Goan Fish Trails, because most of our achievements are in this, and I must congratulate the director and the staff for taking the initiative and doing all this, and it's a really a wonderful thing. Like, you know, most are just going to the pictures where I saw our fish festival, Aqua Fish Festival, that took place. The Honorable Deputy CM is also there. He inaugurated the festival. So we must really take some more initiative and doing something more too. Very soon we'll be having the festival again, and I think this time we'll have it at a grand scale. Today also we celebrate the festival, Mandima Puja, we had just finished. So I wish the fishermen all the best. Very few have ventured into the sea, rest are yet to go. I only would like to tell them one thing, to abide by the warnings that they get. When the sea is rough, they should not venture into the sea, and they should use all their safety equipment. So once again, I wish our fishermen all the best, and I hope they have a good catch this year. आज दोन वस्तू घडल्या, एक आज नारियल पौर्णिमा आणि दुसरे पुस्तकाचे रिलीज. पृथ्वीतले चार वाटेतले तीन वाटे पाणी आहे. फोर पार्ट्स, थ्री पार्ट्स इज वॉटर, वन पार्ट इज लॅन्ड. नुसत्याचेर जगपी लोक चड आहात. वी हॅव लॉट ऑफ पीपल एन्जॉईंग फिश, लिव्हिंग ऑन फिश. प्रश्न हा, वी हॅव टू डू मेक इट सस्टेनेबल. दर्याक ते नुसतें काडीत रावप आनी दर्याक नुस्तें तयार करपाक टायम दिवप ना, हें चुकीचें. वी हॅव टू बी लिटल मोर सायंटिफिक. दर्यान इतकी मासळी आहा, खुबशी माशेली आमी खायना ती. आमकां खबरच ना खावची की ना पळय ते. आनी बांगडे ताल्ले पेडी थरावीक नुस्तें खाता, थरावीक नुस्तें आमी हात लायना. तें दुसऱ्या गांवांनी गावता, गल्फाक अशी जाल्यार गोबरो मोठ्या प्रमाणान गावता, गोबरोच खाता. नुस्तें पोसपा जाय, दर्या सोंपत येता, दर्या काडीत आमी घालिना काय भितर. म्हणटकच नुस्तें पोसपाची गरज आसा. सगळे भशेचें नुस्तें, सगळे सेफूड, ते मजल्स म्हणा नाका, तुजे ऑयस्टर्स म्हणा नाका, तुजे पुल्ल्यो म्हणा नाका, सगळे पोसपा जाय. आमी आतां पोसून नुस्तें तयार करपाक जाय. हें करीत सक्सेसफुली जालें म्हाका दिसता आमी आमची जो डिमांड आसा पळय तो सॅटिस्फाय करतले. म्हाका दिसता फिशरीज डिपार्टमेंटान करपाक जाय, नुस्तें पोसपाचे प्रयत्न चड करपाक जाय. थोडे सबसिडायज करचे लागतले प्रायस देंवपाक, पूण हें करचें लागतलें. आतां हेजे फुडें दर्या पोखरीत रावपाक जायना, म्हणजे खाली करीत रावपाक जायना. आनी जाता तितके आमी प्रयत्न करपाक जाय गरज पळय तितकेच नुस्तें मारपाक. गावता म्हणून घरांतले काडीत रावप ना. भायल्या गांवांनी नेट सायज दिल्ली आहा, टनेज दिल्ली आहा, तुमी इतकेच दिसाक इतकेच नुस्तें मारूं येता म्हणून तेजे वयर मारपाक जायना. हांगासर कोण मारता तो खूब मारता, गांवान तो सुको पडटा. ते भशेनूय जावपाक जाय, म्हणटा बॅलन्स करपाक जाय नेचराचे, नुस्त्याचे आनी मनशाचे बॅलन्स करपाक जाय. आनी एक विशय आहा म्हणटा तो धोकेदायक, म्हणटा ते पोल्युशन.
आम्ही इतके पोल्युशन लेवल्स वाढवले हा दर्यान सडीत हा एफ्लुएंट्स ते मर्करी वाढवता कॅडमियम वाढवता मॅंगनीज वाढवता वाढवता हे आम्ही खायची घेऊची लागतली फुडाराक दर्यान चढ एफ्लुएंट वचपाक जायना पावस येता रोखडोच आम्ही टार पळयता दर्याकडे येता पळयता बुश्टे ना कोण तरी घालता थंयसर दर्या आपल्या पोटान धरिना म्हणटा भायर सोडून दिता पणजीहून गोटीव्हीसाठी रवींद्र दळवी.